विद्यार्थी मित्रों नमस्कार। सामान्य विज्ञान इयत्ता 7वी। आज आपण प्रकरण 5वे अन्न पदार्थांची सुरक्षा हे प्रकरण सुरू करणार आहोत। पुस्तक समोर असेल तर पान नंबर 34 वर लक्ष द्या। चित्रांमध्ये एक पहिले चित्र आहे, उंदीर अन्नाची नासाडी करताना दिसतो, म्हणजे पोत्याला छिद्र पाडून तो अन्न बाहेर काढून त्याची नासाडी करतो। उंदीर आपले अन्न शोधताना तो आपले नुकसान करतो। शेजारच्या गाड्यावर उघड्यावरती माणूस वडापाव घेतो। एक भाजी विक्रेती रस्त्याच्या कडेला घाणीच्या साम्राज्यात भाज्या फळे विकते। वेगवेगळ्या कारणांमधून पोत्यांची गळती झालेली दिसते। या सर्व चित्रांमधून आपल्याला कळते की अन्न अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि अन्न सर्वांना पुरेसे मिळण्यासाठी त्या अन्न पदार्थाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते। प्रथम आपण अन्न म्हणजे काय ते पाहूया। जो रासायनिक पदार्थ शरीरात घेतल्याने शरीराची सर्वांगीण वाढ होते व शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालतात त्या पदार्थाला अन्न असे म्हणतात। अन्न आपण घेतल्यानंतर आपण आपल्या शरीराची भूक भागली असे म्हणतो, परंतु त्या त्या अन्नातील विविध प्रकारचे घटक शरीराची सर्वांगीण वाढ करतात व शरीरातल्या सर्व क्रिया म्हणजे चयापचय क्रिया सुरळीत चालतात। चय म्हणजे अन्नाचे पचन, अपचय म्हणजे अन्नाचे साठवणीकरण व न पचलेला शरीराचा भाग शरीराच्या टाकून देणे। हे जे नैसर्गिक अन्न आहे हे अन्न सुरक्षित ठेवता आलं नाही, साठवता आलं नाही, तर अन्नाचा बिघाड होतो, त्यास अन्न बिघाड म्हणतात। मग त्यामध्ये अन्न पदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यामध्ये बदल होतो व त्यातील पोषद्रव्यांचा नाश होतो। या क्रियेला अन्न बिघाड असे म्हणतात। आपण जे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अन्न पदार्थ खातो ते चांगले व उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे, अन्यथा आपण रोगास बळी पडू किंवा आपली प्रकृती बिघडेल। मी चांगलं अन्न खाल्लं पाहिजे। चांगलं अन्न मिळण्यासाठी चांगल्या ठिकाणाहून अन्न आणलं पाहिजे किंवा चांगल्या ठिकाणी अन्न बनवलं पाहिजे, परंतु आपण जे अन्न खातो ते अन्न बिघडवण्यासाठी प्रमुख दोन घटक कारणीभूत असतात। त्यामध्ये निसर्गाकडून अन्न बिघडवलं जातं त्याला नैसर्गिक कारणे म्हणतात आणि मानवाच्या कृतींमुळे अन्न बिघडलं जातं त्याला मानवनिर्मित कारणे म्हणतात। नैसर्गिक कारणांमध्ये अन्नातील अंतस्थ घटक म्हणजे अन्न पदार्थ, उदाहरणार्थ फळे, भाज्या परिपक्व करण्यासाठी, पिकवण्यासाठी, रंग आणण्यासाठी त्या अन्न पदार्थामध्ये काही रासायनिक पदार्थ त्यास विक्रय म्हणतात। योग्य कालावधीत जर अन्न पदार्थ काढले गेले तर ते अन्न पदार्थ जास्त काळ टिकतात, परंतु अपरिपक्व किंवा जास्त पिकलेल्या भाज्या आणि फळे जर घेतले तर त्यांच्या साली खळपट पडतात, पदार्थांना कडवट घालायला वास येतो। सूक्ष्मजीवांमुळे, कीटकांमुळे अन्न पदार्थ बिघडले जातात, उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी पदार्थ आम्ल किंवा आम्लारयुक्त असतात, ते लवकर बिघडू शकतात। वातावरणीय बदलांमुळे सुद्धा अन्न पदार्थ बिघडतात, उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये तूर नसते, वातावरणीय बिघाड मानवनिर्मित कारणे। अन्न अति शिजवणे, ओलसर जागी अन्न पदार्थ ठेवणे, अयोग्य साठवण, हाताळणे, चुकीची वाहतूक,
अपरिपक्व धान्य व फळे त्यांची काढणे, अस्वच्छ पाणी वापरणे, भांडी स्वच्छ नसणे, अन्न प्रक्रिया व साठवण याची अपुरी माहिती असणे, अशा सर्व मानव कृती आहेत यामुळे अन्न बिघाड निर्माण होतो। आता अन्न बिघाडाबरोबर अन्नाची नासाडी म्हणजे काय? तर आपण जे अन्न खातो ते अन्न वाया जर गेले तर त्याला अन्नाची नासाडी म्हणतात। नैसर्गिक अन्नाचा होणारा नाश म्हणजेच अन्न नासाडी होय। हरित क्रांती म्हणजे शेतीतील क्रांती, आधुनिक पद्धती वापरून शेतीतील उत्पादन वाढवणे याला हरित क्रांती म्हणतात। व धवल क्रांती म्हणजे दुधातील क्रांती, म्हणजे चांगल्या जातीची जनावरे तयार करून त्यापासून जास्त दुधाचे उत्पादन व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करण्याला धवल क्रांती म्हणतात। हरित क्रांती व धवल क्रांती उत्पादनात आपण मोठी झेप घेतली आहे, प्रचंड उत्पादन वाढलं आहे, परंतु त्या उत्पादनाची साठवण वाहतूक प्रक्रिया याबाबत अपुऱ्या ज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते। यामध्ये प्रमुख दोन कारण आहेत, एक संख्यात्मक नासाडी आणि दुसरे गुणात्मक नासाडी। संख्यात्मक अन्न नासाडीमध्ये चुकीच्या पद्धतीने शेती करणे, उदाहरणार्थ मुठीने पेरणे, शेतामध्ये मुठीने पेरणे, शास्त्रीय पद्धत न वापरणे, अंदाजे पेरणे, अयोग्य मळणी, त्यामध्ये यंत्र बिघाड, भातासारखे पीक क्वाटवर शेतात मोकळ्यामध्ये दापटून किंवा रस्त्यावर काही वेळेला धान्य पसरून त्याचे वाहनं जाऊन मळणी करणे, ह्यामुळे नुकसान होते। साठवण व वितरण उपणी म्हणजे वाऱ्याला लावणे, वाहतुकीतून ठेच करणे, या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अन्न नासाडे होते। पण त्याचबरोबर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवणावळी किंवा पंक्ती असतात, यात पारंपरिक जेवण पद्धतीमध्ये आग्रह करून जेवण अन्न वाढलं जातं, जे माणसाला गरज नसताना विनाकारण प्रेम व्यक्त करून मोठ्या प्रमाणावर अन्न वाढलं जातं आणि त्यामुळे ताटामध्ये अन्न शिल्लक राहतं, त्यामुळे अन्नाचे नासाडे होते। गुणात्मक अन्न नासाडीमध्ये म्हणजे त्याचा दर्जा नाहीसा होणे, अन्नाचा दर्जा नाहीसा होणे म्हणजे अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परीक्षांचा अतिवापर करणे, म्हणजेच उदाहरणार्थ लोणचं तयार करून साठवत असताना ते कसं साठवून किती दिवस टिकेल याची पूर्ण ज्ञान असते, जास्त टिकाव म्हणून जास्त प्रमाणात मीठ घालणे, तेल घालणे, त्यामुळे अन्नपदार्थाचे नासाडे होते। अन्न जास्त शिजवलं, भाज्या चिरून नंतर धुतल्या तर त्या भाज्यामधील जीवनसत्व ही पाण्याबरोबर निघून जातात, पण ती पाण्यात विरघळणे नसतात, त्यामुळे आपणाला नुसता चोथा मिळतो, पोषद्रव्ये निघून जातात, नुकसान होतं। नाशवंत फळे व भाज्या यांची अयोग्य हाताळणी केली म्हणजे झाडावरून उतरताना काढताना आदळापट झाली, त्याला त्वचेला इजा झाली, तर ते अन्नपदार्थ खराब होतात। अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, आपण शेतात अन्न काढल्यानंतर ते ग्राहकापर्यंत किती वेळात पोहोचेल, त्यासाठी वाहतूक व्यवस्था काय आहे, दळणवळण साधनं कशी आहेत, विक्रीची वेळ किती आहे, हे जर माहिती नसेल तर अन्नाचे नासाडे होते, गुणात्मक नासाडे होते। मग हे सगळं नुकसान अन्नाचं होऊ नये म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात? त्यामध्ये पहिलं आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्यावे, जेवढं गरज आहे, जेवढी भूक आहे तेवढंच अन्न घ्यावे। मग यासाठी आधुनिक जेवणावळीमध्ये बुफे पद्धतीचा वापर करतात, म्हणजे जेवढं आवडणारे अन्न पदार्थ लागेल तेवढंच वाढून घेणे स्वतःचे स्वतः, याला बुफे पद्धत म्हणतात। त्यामुळे अन्नपदार्थाची नासाडी टाळली जाते। अन्न जास्त वेळ शिजवू नये, जास्त शिजवल्याने अन्नातील पोषद्रव्ये नाहीशी होतात, म्हणून आवश्यक तेवढंच शिजवावं। ताटात वाढलेले सर्व पदार्थ संपवू नये, उरलेले अन्न टाकू नये, त्यासाठी योग्य पद्धतीने पुन्हा वापरावे, आवश्यक तेवढेच अन्न धान्य फळे भाज्या यांची खरेदी करा, आधी खरेदीचा मोह टाळा, म्हणजे स्वस्त मिळते म्हणून प्रमाणाबाहेर घेऊन ठेवू नये, प्रमाणाची नासाड होते। अन्नधान्य दूध फळे अशा पदार्थाची योग्य पद्धतीने साठवण करा,
मग काही वेळा फ्रीजचा वापर करायचा. धान्य असतील तर ते नैसर्गिक परिरक्षक, त्यामध्ये लिंबाचा पाला, त्यानंतर बोरिक ॲसिड, कृत्रिममध्ये बोरिक ॲसिड, सोडियम बेन्झोट यासारख्या पदार्थाचा वापर करून अन्नपदार्थ साठवणे. हवाबंद डबे, पॅकिंगमधील पदार्थ, बाटल्यातील पदार्थ वापरण्यापूर्वी तारीख पाहून घ्या, त्या तारखेपूर्वीच ते पदार्थ वापरा. असे पदार्थ बाजारातून विकत घेताना त्याच्या पॅकिंगवरती मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे तयार केलेली तारीख आणि एक्सपायरी डेट म्हणजे अंतिम तारीख पाहून त्या दरम्यानचेच अन्नपदार्थ विकत घेणे व खाणे. आज आपण प्रकरण 5व्यामध्ये अन्न म्हणजे काय, अन्न बिघाड म्हणजे काय, त्यासाठी कारणीभूत घटक अन्न नासाडी म्हणजे काय, अन्न नासाडीची कारणे व उपाययोजना यासोबत माहिती घेतली. नोट्स व पुस्तक समोर ठेवून व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, चांगले लक्षात राहील. धन्यवाद.